नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। कालच्या 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 62 नवीन इसम संस्थात्मक विलगीकरणामध्ये दाखल, तर 14 जण अपेक्षित। अफवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची महाराष्ट्र 24 न्यूजशी चर्चा। घंटीबाबा मंदिर परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याला 1 रुग्ण, तसेच विठ्ठलनगर परिसरातील 2 असे 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल दिनांक 26 जूनला निघाल्याने संख्या 10 पोहोचली होती। काल जे 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाले, त्यांच्या संपर्कातील 62 शिष्यांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये आणले असून आज पुन्हा 14 संपर्कातील व्यक्ती प्रशासनाला अपेक्षित आहे। आज दिनांक 27 जून रोजी लाख रायाजी येथील संपर्कातील व्यक्तींची स्वॅब तपासणीस जाणार आहे। तर घंटीबाबा मंदिर परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाबाबत कालपासून सुरू असलेल्या अफवा आज मात्र बंद होणार आहे, कारण स्वतः त्या रुग्णाने आमचे प्रतिनिधी अफजल खान व ऋषिकेश हिरास यांच्याशी त्यांनी व्हिडिओ कॉल करून आपण ठणठणीत असल्याचे सांगितले आहे। हॅलो, मी राघवेंद्र भालचंद्र भरारे। जे कोणीही माझ्या बाबतीत जर अफवा फैलवत असेल हे सगळं चुकीचे आहे। त्यासाठी मी अफजल खान साहेब माझे मित्र त्यांच्या सहकार्याने हा व्हिडिओ अपलोड करीत आहे। त्यामुळे कोणीही अफवा करू नका व अफवेवर विश्वास ठेवू नका। आपल्या सेवेशी महाराष्ट्र 24 न्यूज तत्पर। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।